रसायनी पाताळगंगा परिसरातील बडगाव डोंगराळ भागात गावठी दारूच्या हातपट्टीवर धाड मारून 1,20,000 रुपयांच्या साहित्याचा साठा रसायनी पोलिसांना सापडला आहे. बडगाव डोंगराळ भागात सावळाराम दशरथ पवार यांनी गैरकायदा गावठी हातपट्टीची दारू तयार करण्याकरिता 2,400 लिटर गोळ मिश्रित रसायन असे एकूण 1,20,000 रुपये किमतीचा प्रोव्हिजन साहित्याचा साठा करून ठेवला होता. रसायनी पोलिसांची चाहूल लागताच तो तेथून पसार झाला. यामध्ये 1,00,000 किमतीचे निळ्या रंगाचे 10 प्लास्टिकचे 200 लिटर क्षमतेचे ड्रम मिळून आले. प्रत्येक ड्रममध्ये 200 लिटरप्रमाणे एकूण 2,000 लिटर दारू तयार करण्याचे गुळ मिश्रित तांबड्या आणि सफेद रंगाचा उग्र वास येत असलेला रसायन ज्याची प्रति लिटर 50 रुपये किमतीचे ड्रम जप्त केले. तर 20,000 किमतीचे काळ्या रंगाचे 2 पत्र्याच्या 200 लिटर क्षमतेच्या लोखंडी टाक्या, त्यामध्ये 200 लिटरप्रमाणे एकूण 400 लिटर दारू तयार करण्याचे गुळ मिश्रित रसायन ड्रमसह सापडले. तसेच 1 इंच व्यासाचे 2 प्लास्टिक पाईप मिळून आले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. छाप्यादरम्यान मिळून आलेल्या रसायनापैकी 1 लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये नमुन्याकरिता रसायन काढून उर्वरित रसायन आणि हातभट्टीचे साहित्य हे वाहतुकीस अवजड असल्याने जागीच नष्ट करण्यात आले.